महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गंगापूर तालुक्यातील दिवशी पिंपळगाव पाचपिरवाणी अशा त्रिवेणी संगमावर असलेले टिकरी महादेव मंदिर इथं 8 एप्रिल पासून चालू असलेले रामकथेचा आज 14 एप्रिल रोजी संपन्न झाले। उत्तर प्रदेश प्रयागराज येथील रवी महाराज यांनी आपल्या कथेत आई वडिलांची सेवा करावी, गोसेवा करावी, व्यसनमुक्त जीवन जगावं, जनसेवा करावी, प्रत्येकाच्या घरी अंगणात तुलसी व गोठ्यात गाय असायलाच पाहिजे उपस्थित श्रोत्यांना संदेश दिला। हे कथेचं आयोजन टेकडी महादेव ग्रुप केलं होतं। कथा सफल करण्यासाठी महासिंग सुलाने माला, सजन सिंग जंगाळे, झेलसिंग बिमरोड, प्रभू आबा कडू जाधव, रूपचंद मारक यांनी परिश्रम घेतले। यावेळी सुखलाल बिमरोड, जनार्दन शिंदे, बाळू पानकर, विजू चर्मन, रतन सुदर्डे, त्र्यंबक ब्रह्मनावत, अंबरसिंग जंगाळे, संजू जंगाळे, नाना अवताडे, संजू नरोडे, विठ्ठल सुलाने सर, पृथ्वीराज बिमरोड, रामसिंग बिमरोड, शोभा अक्का, नंदुबाई मारक, संगीता बिमरोड हे उपस्थित होते। जी भगवान कृष्ण जी के दरबार में आए और भगवान दौड़ करके गए सुदामा जी को गले से लगाए और पूछने लगे कि हे सखा, हाय महादुख पाए, दिनों के बाद आए, कैसे आना हुआ तुम्हारा, मुझे बताइए, क्या कहते हैं भगवान। हमारो बालपन को यार सुदामा कैसे आयो, हमारो बालपन को यार। जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रवक्ते ब्रह्मानंद रामानंद महाराज यांनी टेकडी महादेव मंदिराला भेट दिली। त्यांचं स्वागत टेकडी ग्रुपच्या वतीनं संजम मामा यांनी केलं। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोट, गंगापूर।